वस्त्रोद्योगाचं प्रमुख केंद्र असलेलं इचलकरंजी हे महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं. या शहरात जितका पुरुष काम करतो तितकीच मेहनत माता भगिनीही करतात. त्यामुळे यंत्रमाग व्यवसायाबरोबर गारमेंट व्यवसाय देखील आता प्रगतीपथावर आहे. आम्ही शासनाच्या माध्यमातून असो वा आपल्या बँकेच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सहकार्य केलंय. आगामी काळात महिलांनी उद्योग व्यवसायासाठी पुढे यावं, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. इचलकरंजी इथं झालेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात ते बोलत होते. इचलकरंजीतील ताराराणी पक्ष महिला आघाडीच्या वतीनं रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिलांनी पुष्पवर्षाव करत डॉक्टर राहुल आवाडे यांचं जल्लोषात स्वागत केलं. प्रारंभी ताराराणी महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा नजमा शेख, अध्यक्षा उर्मिला गायकवाड यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. त्यानंतर महिला भगिनींनी आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवाडे यांना राखी बांधली. मी राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीचा काळ जवळ आल्यानं राहुल यांना संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढायचा आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यानं मीच राहुल आवाडे समजून घराघरात प्रचार करण्याचं आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केलं. आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक विकास कामं केली आहेत. मतदारसंघातील माता भगिनींना योग्य तो सन्मान मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. महिलांनीही पुढाकार घेऊन स्वावलंबी बनावं, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असं राहुल आवाडे यांनी सांगितलं. कार्यक्रमाला ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, किशोरी आवाडे, मौसमी आवाडे, सपना भिसे, अर्चना कुडसे, सीमा कमते, शोभा भाट, संगीता नरंदे, वैशाली पाटील, शैलजा पाटील, शिल्पा पोवार, सुनीता अडके, गिरीजा हेरवाडे, नंदा साळुंखे यांच्यासह ताराराणी पक्षाच्या पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या.